आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी पथदिवे लावण्यात आले, यामुळे शहरात रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाश असतो. परंतु वॉर्ड क्रमांक 42 मध्ये काही भागात पथदिवे नव्हते. स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या सुविधांचा विचार करत परिसरात पथदिवे लावण्यात आले. अंबरनाथ शहरातील वॉर्ड क्रमांक 42 मध्ये नागरिकांची गेल्या अनेक दिवसापासून पथदिव्यांची मागणी होती. परिसरात रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडत होत्या. अशा चोरी व लुटमारींच्या घटनांचा विचार करत स्थानिक नगरसेवक उमेश गुंजा यांच्या प्रयत्नाने पथदिवे लावण्यात आले आहे. साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या या वॉर्डामध्ये सीएनजी पंपापासून ते रॉयल पार्कपर्यंत सर्व रस्त्यावरील दिवे लावण्याचा जो आजचा हा त्यांचा कार्यक्रम, लोकांना जे अपेक्षित होतं ते चाकरमनी एमआयडीसीमध्ये काम करत होते, सर्वसामान्य वर्कर या ठिकाणी जात होते, त्या ठिकाणी जो अंधार होता त्यांनी ते दूर केलेलं आहे आणि एक चांगलं कार्य त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या ह्या कार्यामुळे पूर्ण शहरातील आणि वार्डातील लोकांना एक चांगला न्याय, चांगला एक उपक्रम त्यांनी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडो, आपल्या या विभागाचं, आपल्या वार्डाचं काम जे जोराने चालू आहे ते असंच चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी स्थानिक आमदार बालाजी खेरे साहेब, आपले उपनगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक रंगा बाबू, आज इथं जमल्या सर्व सुरू. आज जे काय इथे कितीक वर्षापासून जी रस्त्याची समस्या होती आणि स्ट्रीट लाईटची समस्या होती, इथले काही नागरिक येऊन सांगायचे, दादा इथं आम्हाला लाईट नाही आहे, लाईटची सोय झाली पाहिजे, इथं चोऱ्यामाऱ्या होतात आणि इथं चेन स्केचिंग होते, मग तुम्ही लवकर लवकर लाईटची व्यवस्था करा. त्यांना शब्द दिला, बाबा तुम्हाला इलेक्शन झालं होती, लाईटची व्यवस्था मी करून देईन आणि आता करून दाखवलेली आहे आणि ती चालू पण करून दाखवलेली आहे. आणि असे कित्येक आम्ही कामं केलेले आहे जी त्या ठिकाणी आपलं वाढ नसतासुद्धा काही ठिकाणी लाईटची समस्या आहे, त्या लाईटी आम्ही लावून दिलेल्या आहेत. शिवसेना एक काम करत असते, शिवसेना एक समाजकारण करत असते आणि बाळासाहेबांचं आम्ही ध्येय आणि उद्दिष्टपूर्ण आम्ही हे काम करत असतो आणि ह्या कारणाने शिवसेना हमेशा समाजकारणाच्या माध्यमातून पुढे जात असते आणि शिवसेना काम करणार आणि करत राहणार आहे. इथं दोन शब्द होतो जय जय महाराष्ट्र. वॉर्डमध्ये महानगर गॅस पंप ते रॉयल पार्कपर्यंत पथदिवे लावले. किरण तेलगोटे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.